नमस्कार, मी रेशमा, स्वागत करते तुमचा लेडीज कट्टा चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घरच्या घरी सोप्या पद्धतीने तुम्ही ब्लॅक हेड व्हाईट हेड कसे रिमूव्ह करू शकता। काय करतो की आपण काही वेळेला चुकीच्या पद्धतीने व्हाईट हेड ब्लॅक हेड काढतो, म्हणजेच काय करतो की बोटाने टोकरून टोकरून काढतो। त्यामुळे काय होतं की तुमच्या चेहऱ्यावर खड्डा पडतो व त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ओपन पोरची समस्या निर्माण होते। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पील ऑफ मास्क यूज करून तुम्ही तुमचे ब्लॅक हेड, व्हाईट हेड, डेड स्किन आणि फेशियल हेअर कसे रिमूव्ह करू शकता। एवढेच नाही तर पील ऑफ मास्क कसा लावायचा व तो कसा काढायचा ज्यामुळे तुम्हाला कमी पेन होईल हेही मी सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझा येणारा व्हिडिओ सर्वात आधी पाहता येईल। पील ऑफ मास्क लावण्याआधी सर्वात पहिल्यांदा आपल्याला स्टीम घ्यायची आहे। स्टीम घेतल्यामुळे काय होणार आहे की तुमचे पोर्स ओपन होणार आहे, त्याच्यातली धूळ माती घाण स्वच्छ होऊन ब्लॅक हेड, व्हाईट हेड हे लूज होणार आहेत व आपण ज्या वेळेला पील ऑफ मास्क लावणार आहे तो रिमूव्ह करणार त्यावेळेला ते इझिली निघून जातील। मी काया डर्मा नॅचरल कंपनीचे चारकोल विथ टी थ्री ऑइल पील ऑफ मास्क वापरणार आहे। तुम्ही कोणत्याही कंपनीचे चारकोल पील ऑफ मास्क घेऊ शकता। आता पहिल्यांदा हे तुम्हाला हातावर काढून घ्यायचे आहे व एकसारखे सर्व चेहऱ्यावर लावून घ्यायचे आहे। आणि पील ऑफ मास्क लावताना तुम्हाला काय करायचं आहे की वरच्या साईडला लावायचे, जसं मी लावते तसं तुम्ही सर्व चेहऱ्याला लावून घ्या। सर्व चेहऱ्यावर तुम्हाला एकसारखा थर लावून घ्यायचा आहे, त्यामुळे काय होणार आहे की आपल्याला पील ऑफ मास्क हा इझी काढता येणार आहे। चारकोल पील ऑफ मास्कमध्ये अँटी ऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे तुमच्या स्किनवरती वाढत्या वयाचा प्रभाव कमी दिसतो, पिंपल्स, डार्क स्पॉट आणि पिगमेंटेशन कमी होतात। तेलकट व पिंपल्स असलेल्या त्वचेवरती सतत ब्लॅक हेड, व्हाईट हेड येतात। तुम्ही चारकोल पील ऑफ मास्कचा उपयोग करून घरच्या घरी सोप्या पद्धतीने ते रिमूव्ह करू शकता। हा मास्क लावताना तुम्हाला दोन गोष्टीची काळजी घ्यायची आहे। पहिली की तुम्हाला हा मास्क डोळ्याजवळ लावायचा नाही आहे, कारण डोळ्याची स्किन आपली नाजूक असते। दुसरी गोष्ट अशी की पील ऑफ मास्क लावताना तुम्ही हेअर बँड लावा, त्यामुळे तुमचे केस मास्कला चिटकणार नाहीत व केस तुटण्याची शक्यताही कमी होईल। आता तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावर सर्व पील ऑफ मास्क लावून झाला आहे। हा पील ऑफ मास्क तुम्हाला व्यवस्थित सुकेपर्यंत 20 ते 25 मिनिटं ठेवायचा आहे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ते पील ऑफ मास्क काढण्याची पद्धत। तुम्ही बघू शकता पील ऑफ मास्क हा हळूहळू न काढता एका झटक्यात तुम्हाला काढायचा आहे, म्हणजे एकदम पटकन ओढायचा आहे वरच्या साईडला। त्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला जास्त दुखणार नाही, यामुळे अगदी इझिली तुमचे ब्लॅक हेड, व्हाईट हेड, फेशियल हेअर आणि डेड स्किन ही निघून जाणार आहे। तुम्ही बघू शकता की माझा चेहरा आता केवढा क्लीन दिसतो आहे। ते माझ्या चेहऱ्यावरचे सर्व ब्लॅक हेड, व्हाईट हेड आणि छोटे छोटे जे हेअर होते ते सर्व रिमूव्ह झाले आहेत। पील ऑफ मास्क काढल्यानंतर तुम्हाला एकदा स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता माझा चेहरा आता केवढा क्लीन दिसतो आहे। या पद्धतीने तुम्ही चारकोल पील ऑफ मास्कचा उपयोग करून घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने ब्लॅक हेड, व्हाईट हेड रिमूव्ह करू शकता। पील ऑफ मास्क वापरल्यानंतर जर तुमच्या चेहऱ्यावरती रॅश आली असेल किंवा तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही त्याच्यावरती थोडेसे ॲलोवेरा जेल लावू शकता, त्यामुळे काय होणार आहे की तुमचा चेहरा अगदी रिलॅक्स होणार आहे। हा पील ऑफ मास्क तुम्ही आठवड्यातून एकदा वापरू शकता। जर तुमची ऑइली स्किन असेल व तुम्हाला जास्त ब्लॅकहेड, व्हाईट हेडचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पील ऑफ मास्क आठवड्यातून 2 वेळाही करू शकता। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण मी असेच अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येणार आहे, ते तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल। आणि तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करायला